गणपति बाप्पा मंगल मूर्ति भाजी कसली नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सर्वांचं लाडका करण सानाच पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलचं तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो, ज्याचं नाव आहे सफर कोकणातली। तर मित्रांनो, बरेच दिवस झाले व्हिडिओ ब्लॉग अशा व्हिडिओ येत नव्हत्या, त्याला वेगळं कारण होतं। पण आज माघ महिना, मराठी माघ महिना असतो, त्याचा प्रारंभ झालाय। माघ महिन्याचा प्रारंभ झाला की माघी गणपती येतात। माघी गणपती 7, 1.5, 5 किंवा 21 दिवसाचे असतात। तर आमच्यावाडी सुद्धा बाबू काका, त्यांचं घर तुम्ही 2 वेळा बघितलंय, त्यांच्या घरी 1.5 दिवसाचा माघी गणपती येणार आहे, तर त्याची आपण व्हिडिओ करणार आहोत। तर व्हिडिओ करायला सुरुवात केली, तुम्ही बघू शकता आता गाणं थांबलंय, तिथेच गाणं वाजतंय। तर आता आपण जाऊया गणपती बाप्पा आणायला। सगळे पुढे गेलेत, सुतारवाडीतूनच गणपती आणणार आहेत, जिथून आपण गणेशोत्सवासाठी सगळे आणतो, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपला जो गणेशोत्सव असतो त्यासाठी गणपती आणतो, तिथूनच ते आणायला जाणार आहे सुतारवाडी। सगळे पुढे गेलेत, मी मागे राहिलोय। जर आपण पूर्ण पोहोचलो तर पूर्ण व्हिडिओ घेऊया, नाहीतर मग व्हिडिओ तिथूनच स्टार्ट करूया। व्हिडिओला सुरुवात करूया, व्हिडिओ पूर्ण बघा। चला गणपती बाप्पा मोर्या। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता फायनली आपण गावानावर पोहोचलोय। गावानाची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल, जर माहीत नसेल तर मी व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन व्हिडिओची, ती बघा। ह्याला गावानं बोलतात। गावानावर पोहोचलोय, बघू आता पुढे सुतारवाडीपर्यंत पोहोचतोय काय, तोपर्यंत येतील असं मला वाटतं, कारण भरपूर टाइम झालाय। आणि काय काय ठिकाणी, म्हणजे आमच्या इथे देवरुखला सुद्धा मागे गणपती बसतो, 21 दिवसाचा असतो तो, आदल्या दिवशीच आणून ठेवतात, परंतु आमच्याकडे त्याच दिवशी आणला जातो। तर आपण आता गणपती आणायला जातोय आणि व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण की आज जी काय काय मजा होणार आहे ते मी सगळी दाखवणार आहे, प्लस आमच्या वाडीतली सगळी माणसं येणार आहेत, त्यामुळे सगळ्यांची ओळख सुद्धा होणार आहे। वा, काय गाणं लागलंय मस्त। आणि बघू शकता तुम्ही किती मस्त असं रम्यनीय वातावरण दिसतंय, आकाश बघू शकता निरभ्र पूर्ण मोकळं आहे, कारण की आकाशाला सुद्धा माहिती आहे आज आपल्या बाप्पाचं आगमन होणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला उशीर झालाय, पण आता बघू शकता मी ते पाणी प्यायला आलो होतो आतेच्या घरी, तर आता पुढून गणपती बाप्पा आला। आताच आलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की पाणी प्यायला थांबलो तेवढ्यात आला तुम्ही। चला तुम्ही चला। काय नाही, संध्याकाळी आता संध्याकाळी जानू नाही आली फायनली वाडीत आलो, समोर वहिनी दिसते, फायनली आपण वाडीत पोहोचलोय आणि बाप्पा पाठवून येतोय, पुढे जातोय आपण, पुढून थोडं शूट घ्यायचं आहे। सो आता घरी जाऊया, वरून थोडे 2-3 शूट घ्या, कारण की छान येणार आहेत, तर जाऊया
बापाला बघून अगदी प्रसन्न वाटले मला. गणपती बाप्पा.
सरळ तुझ्याकडेच येतोय हा तर बघा ही आशा ते ती सिंधू आते तिकडे जाणार आहे काय काय आहे बटाट्याची भाजी मिरची अजून काय आज काय काय आहे भाजी कसली आणि पापड लोणचं खीर तांदळाची खीर आहे म्हणजे माझी फेवरेट आहे तांदळाची खीर आणि हे इकडे काय शिजत आहे तर ही भाजी आहे वांग बटाटा आणि पावटा त्याच्यानंतर इकडे डाळ झाले भात सुद्धा झालाय आणि मोदक बघितले तुम्ही मोदक दाखवले त्याच्यानंतर ही बटाट्याची भाजी हा म्हणजे ह्याला ना निवेद झाला ना मित्रांनो ही आपली सरिता काकी आहे आणि मोदक करते थोडीशी रेसिपी पण सांगा की हा 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 आणि हे पीठ कसलं तांदळाचं पीठ केनवायचं केनवायचं म्हणजे आणि उकडवायचं हा आणि मग ते हे सारण भरून तर हे अशा प्रकारे वळतात करता दुखरता वरता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उठे नुराची कंठी जळते माळ मुक्का फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती होती मंगलमूर्ती दर्शन मात्रे माण दामना पूर्ती जय देव जय देव रत्ना काचित परा तुग गौरी तुमरा चंदनाची ओटी कुंकुम केसरा हिरे धरित मुकुट शोभतो भरा झुण झुण ते ना कोरे चरणी गाभुर्या जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओटी मंगलमूर्ती दर्शन मात्रे माण दामना पुरती जय देव जय देव लंबोदर पिता परमणीवर वंदना सरळ तोंड वक्र तुंड त्रिनयना धात्रा माता वटपाई सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माण दामना पुरते लोटांगण वचीन चरण डोळ्यान पायन रूप तुझे
तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षिऊ नको गुणवंता अनंता रघुनायका मागणीची आता गुरुर बा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे तुझीच सेवा करू काय जाने अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा गणपती बाप्पा मंगल मूर्ती मीच बरोबर आता जरा साखर मागच्या बाजूला आपण आलो तिथे जेवायची सोय केली जेवणार आहेत आता आपण महाप्रसाद गणपती बाप्पाचा सगळ्यांनी द्या आणि तुम्हाला साऊंड इफेक्ट वाटत असेल कारण की स्पीकर लागलाय त्यामुळे समजून घ्या आता जेवण वाटतं ते बघूया मग जेवण जेवणाचा मेनू बघूया मग आपण सुद्धा जेवूया चला मोठा नाही सगळ्या चुरा गुंड आवाज डबल डबल बाबू वरती बघ रे आता जी मला फोटो काढण्यात येते येस पड ना हा कशाला आला मध्ये
तर मित्रांनो फायनली तुम्ही बघू शकता काय अशी अवस्था झाली, तोंडाची पूर्ण घाम भीम, कारण की वरती खूप काम सुद्धा करायचं होतं आणि मी थोडं कमीच केलं कारण की शूट करायचं होतं. तर आता जेवण मी घरी चाललो, जेवण मस्त डाळ भात पापड मिरची मोदक होते, खीर होती, त्याचबरोबर लाडू होता, पावट्याची भाजी, त्याच्यात वांगं बटाटा आपल्या पालेभाजी होती, असं सगळं सगळं होतं. खूप छान झालं होतं जेवण, उत्कृष्ट, चवसुद्धा भारी होती आणि बापाचं जेवण म्हटलं तर भारीच असणार, तर जेवणसुद्धा भारी झालं होतं. आणि आज संध्याकाळीसुद्धा खूप कार्यक्रम आहे, म्हणजे भजन आहे, त्याच्यानंतर नाचणार, त्याच्यानंतर असेच आपली आरती असते ती रेग्युलर आरती, त्याच्यानंतर मग व्हिडिओ मी तोपर्यंत करणार नाही पूर्ण, व्हिडिओ आताच मी संपवणार आहे कारण की खूप मोठी व्हिडिओ होते. तर उद्याची व्हिडिओ खास असणार आहे, तुम्ही नक्की बघा. बाकी जर तुम्हाला माहिती आहे, व्हिडिओ आवडली, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, तिला कायम ऑलवर ठेवा कारण की आपल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ, तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.